नमस्कार, मी विशाल गोसावी, आपण बघत आहात प्रबंधभूमी न्यूज। प्रबंधभूमीच्या बातमीपत्रात मी आपले स्वागत करतो। आता बघूया बातम्या विस्तारानं। सुरगाणा तालुक्यातील अंबा दहाडे येथील रेशन दुकानदार कहान डोळे यांनी ग्रामपंचायतचे उपसरपंच पांडुरंग गावी व गावातील प्रतिष्ठित नागरिक प्रवीण गावी यांच्या देखरेखीखाली गावातील नागरिकांना प्रति व्यक्ती 5 किलो धान्य चे वाटप करण्यात आले। त्यावेळी सर्व नागरिकांनी धान्य घेताना सोशल डिस्टन्स सुद्धा पालन केले। यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक प्रवीण गावी यांनी रेशन दुकानदाराकडून नागरिकांना दिले जाणाऱ्या धान्याविषयी माहिती घेऊन ते व्यवस्थित देत आहेत की नाही याची पाहणी केली। प्रबंधभूमीसाठी दीपक कानडे, सुरगाणा। राशन वाटप चालू आहे। राशन वाटप कसं काय चालू आहे? मानसिक 5 किलो मानसिक प्रति व्यक्ती का? कोणत्याही नागरिकाची तक्रार नाही आणि हे इथे बसलेले सरपंच ग्रामपंचायत सरपंच का? तुमचं नाव? पांडुरंग मगावी। तुमच्या अध्यक्षतेखाली सगळं धान्य वाटप झालं, कोणत्याही नागरिकाची तक्रार नाही? अजून नाही। म्हणजेच प्रति व्यक्ती 5 किलो हा तांदूळ आज आंबाडा येथील रेशन दुकानदाराने वाटप केलेला आहे। इकडे वाटप करणारे आणि सोशल डिस्टन्ससुद्धा या ठिकाणी नियमाचे पालन झालेले आहे। इकडे कस्टमर आहेत जे धान्य घ्यायला आलेले आहेत ते। याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधभूमी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा।